नमस्कार, पारंपरिक पदार्थामध्ये आपलं स्वागत. आज मी आमच्या गावाला कुर्डूसला तुम्हाला चुलीवरची भाकरी, चुलीवरचं गावठी कोंबड्याचं चिकन बनवून दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर आमच्या इथला धरणाचा फेरफटका मारणार आहोत आपण. तर आम्ही आता धरणावर जायला निघालो आहे. कुर्डूसला पाझर तलाव आहे, तिथे धरण बांधलं आहे. तर रस्ता बघा तुम्ही, किती छान असं मस्त आहे. डोंगरातून आणि झाडातून आपण चाललो आहे. आता ही आमची स्वीटी आहे, तर हिला चालत यायचं नाही, तिला गाडीतच यायचं आहे आणि म्हणून ती गाडीच्या भोवती फेऱ्या मारते. आम्ही सगळे चालत निघालो पण तिला मात्र गाडीतच बसून यायचं आहे. तर ती गाडीत बसली आणि आता तिला पण आम्ही धरणावर घेऊन जातोय. तर हे धरण आहे ना, आता पावसाळ्यामध्ये त्याला भरपूर पाणी असतं आणि खूप सारे पर्यटक तिथे धरण पाहायला येतात आणि पोहण्याचा आनंद लुटतात. तिथे एक मोठा धबधबा पण आहे आणि धबधब्याच्या इथे पोहायला खूप चांगली जागा आहे. आता आपण उन्हाळ्यामध्ये त्या धरणावर जातो आहे. तर बघा, आपण धरणावर पोहोचलो आहे. उन्हाळा असूनही अजूनही धरणाला भरपूर पाणी आहे. हा एक पाझर तलाव आहे आणि त्या तलावाच्या बाजूला धरण बांधलं आणि त्या धरणाच्या पाण्यावरच आजूबाजूला शेतमळे किंवा शेती पिकवली जाते. तर तुम्हाला धरणाचं विस्तीर्ण रूप दिसत असेल आणि आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य किती छान आहे तेही तुम्ही पाहत असाल. संध्याकाळ झाली आहे, सूर्यास्त व्हायला आलाय. आता आपण या धरणाच्या पाण्यावर जी शेती, बाजूलाच अगदी शेतमळे आहेत, त्या शेतमळ्यामध्ये आलोय. तर ही बघा, ही भात पिकासाठी ना ट्रॅक्टर फिरवून शेत जमीन तयार केलेली आहे. इथे दुबार पीक घेतलं जाईल. आम्ही इथे आल्यानंतर खूप सारे आंबे देखील खाल्ले, कारण इथे आंब्याची झाडं पण भरपूर आहेत. आंब्यांचा मनसोक्त आनंद सर्वांनी घेतला. तर तुम्ही पाहत असाल किती मोठा हा शेतमळा आहे आणि इथे दुबार पीक घेतलं जातं. सध्या इथे भेंड्यांची लागवड केलेली आहे, भरपूर मोठं भेंड्यांचं शेत आहे आणि खूप सारी भेंडी इथे आलेली आहेत शेतात. त्याचबरोबर गवार म्हणजेच बावची, त्याचंही पीक घेतलं जात आहे. हे आमचे काका आहेत, ह्यांचा हा शेतमाळा आहे आणि हा त्यांचा मुलगा आणि सून आहे. हे सर्वजण मिळून या पाटाच्या पाण्यावर ही शेती फुलवतात आणि खूप सारं कष्ट करून त्याच्यामध्ये ही भेंडी पिकवत आहेत. पहाटे 5 वाजता उठून ही भेंड्यांचा तोडा केला जातो आणि नंतर घाऊक आणि किरकोळ स्वरूपामध्ये त्याची विक्री केली जाते. पहाटे 5 वाजताच त्यांचा दिवस उजाडतो. हे पहा, छान असं अननस इथे शेतामध्ये आलेलं आहे. हे आंबे आहेत आणि केशर आंबा आहे आणि झाडावरचं तोडून आणलं आहे. त्याचबरोबर जांभळं काढून आणलीत. असा हा रानमेवा देखील आम्ही इथे खाण्याचा मनमुराद आनंद घेतला. आता या भेंडीचं शेत तुम्ही पाहत असाल, नजर पोचत नाही एवढी लांब ही शेती आहे. पावसाळ्यात साधारण गणपतीपर्यंत इथे भेंडी पिकवली जातात आणि आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अगदी छान असा हा दिवस इथे मस्त एन्जॉय केला आणि खूप छान वाटलं हा शेतमळा पाहून. आणि इथल्या काकांची ही हे गावठी कोंबडे आहेत, त्यांनी या शेतावरच ते पाळलेले आहेत. तर आज त्यात गावठी कोंबड्याचं चिकन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती आमची स्वीटी आहे आणि ती इथे आल्यामुळे इथली शेतमाळ्यातली जी मांजर आहे मणीमावतीवरती कौलांमध्ये लपून बसली आहे. तिला घाबरून वरती लपून बसली आहे आणि ती कधी जाते याची ती वाट बघतीये. आता जाऊबाई माझी चुलीवर भाकरे करतीये. उकड पिठाची भाकरी आहे. तांदळाचं पीठ उकडून घेतलंय, उकड काढून घेतलंय आणि ते पीठ चांगलं मळून आम्ही जवळजवळ 20 माणसं इथे जमलोय आणि त्या सगळ्यांसाठी भाकऱ्या बनवण्याचं काम मी करते. तुम्ही पहा, चुलीवरची भाकरी ही खरंच खूप छान लागते आणि आमची उकडपिठाची भाकरी ही प्रसिद्ध आहे आगरी कोळी समाजाची आणि ती खूप अशी मऊसूत भाकरी असते आणि पाण्यावरच थापली जाते. पिठाचा वापर, सुक्या पिठाचा वापर केला जात नाही. खूप चपळाई आहे जाऊबाईकडे आणि खूप छान ती भाकरी थापते. आमची भटकंती आणि चुलीवरचं हे जेवण तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. अशा पद्धतीने भाकरी बनवणे ही एक कलाच आहे आणि ती सगळ्यांनाच जमते असं नाही. भाकरी पण खूप मोठी आहे. आता इथे दुसरी चूल पेटवली आहे, ती चिकन बनवायचं आहे त्यासाठी चूल पेटवलेली आहे आणि चिकनची सर्व तयारी करून घेतलेली आहे. धूर बघा कसा आणि आजूबाजूला असलेला काळोख आणि इकडे सर्वजण मस्तपैकी चांदण्यामध्ये गप्पा मारत बसलेत. सुट्टीचा मस्त आनंद घेतला जातो. आता चुलीवरचं चिकन आपण बघूया. तर हे गावठी चिकन आहे, ते स्वच्छ धुवून बारीक करून स्वच्छ धुवून घेतलं आणि आता त्याला आलं लसूण पाट्यावर वाटलेले आलं लसूणची पेस्ट आहे ती लावली आहे आणि हळद लावली आहे. भेंड्यांचा तोडा करताना ना हाताला भरपूर प्रमाणामध्ये भेंड्याचे जे कुसळ असतं ते लागतं आणि त्याच्यामुळे हाताला झोंबतं आणि तशाही ह्याच्यामध्ये एक आखी चिकन बनवतात ते हळद थोडीफार त्यांना झोंबते. आता त्यांनी जवळजवळ हे 3 किलो चिकन आहे आणि ते अंदाजात त्यांनी 4 कांदे घेतलेत फोडणीसाठी आणि ते कांदे फोडणीला घातलेत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, ह्याच्यामध्ये काही असं ॲडिशनल काय घातलं नाही. ठेसलेलं लसूण घातलंय, 2 गड्ड्या म्हणजे जवळजवळ 30 पाकळ्या लसणाच्या ठेसून घातल्यात. रात्रीच्या वेळी हे बनवते त्यामुळे पुरेसा उजेड नाही आहे. चांदणं पण पडले आणि थोडासा बल्बचा उजेड आहे. आता हे चिकन हळदीत परतून घेतलं, तेलामध्ये हळद आणि फक्त आलं लसूणची पेस्ट लावली आणि वाफेवर शिजवलं. बघा परापीमध्ये पाणी घातलं होतं आणि ते पाणी चांगलं उकळलंय आणि त्या वाफेमध्येच हे चिकन शिजले. तुम्हाला दिसत असेल की जवळजवळ पाणी न घालताच हे चिकन अर्धं असं शिजवून घेतलं आणि आत्ता उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये घातलंय. चुलीची धग जास्त आहे त्यामुळे हाताला गरम लागते. आता हे चांगलं परतून घेऊया पुन्हा एकदा. आता ह्याच्यामध्ये बटाटे घातलेत. हे बटाटे न सोलता घातलेत, त्याचं सांग नाही काढलेलं, कारण अशा चिकनमध्ये बटाटे न सोलता घातले तर ते अजून चांगले लागतात. आणि ते आता मसाला आमचा आगरी घरचा आगरी लाल तिखट आहे आणि ते चवीनुसार मसाला आई त्याच्यामध्ये घालतात, लाल तिखट घालतात. त्याच्यानंतर त्यांनी मीठ घातलंय चवीनुसार, हातानेच घातलंय, त्यांना अंदाज आहे एवढ्या माणसांच्या जेवणाचा. नंतर हा एव्हरेस्टचा चिकन मसाला घातलाय. आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे. मसाला सुरुवातीला नाही घातला, सुरुवातीला फक्त हळद आणि आलं लसूणच्या पेस्टवर वाफेवर हे चिकन शिजवलं आणि नंतर मसाला घातलाय. आमची ही गावची पद्धत आहे चिकन शिजवायची, वाफेवरचं चिकन याला म्हणतो आम्ही. वाफेवर शिजवलं जातं. आता बघा मसाल्याचा सुरेख रंग आपल्या रसाला यायला लागलाय. आता याच्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घातलं. सुकं खोबरं चांगलं चुलीमध्ये खरपूस भाजून घेतलं. 3 किलोच्या अंदाजाने जवळजवळ 4 वाट्या खोबऱ्याच्या घेतल्यात आणि 3 ते 4 कांदे घेतले, ते पण चुलीमध्ये चांगले खरपूस भाजून घेतले आणि नंतर पाट्यावर वाटण केलं. आत्ता मी तुम्हाला वाटण करतानाचा व्हिडिओ नाही शेअर केला आहे, कारण दुपारी जाऊ बहिणी सवडीनुसार ते वाटण करून ठेवलं. आणि आता हे सर्व वाटण त्या चिकनमध्ये मिक्स केलं.
आता पुन्हा वाफेवर पाणी ठेवून चांगलं 10 ते 15 मिनटं खतखतून चिकन शिजून दिले. चिकन शिजले, आता घरी बनवलेला गरम मसाला त्याच्यामध्ये घातला आणि कोथिंबीर घातली. गरम मसाला नेहमी शेवटी घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद आणि त्याचा वास खूप छान येतो. आपलं चिकन तयार आहे, रसाचा रंग पण खूप छान आलाय आणि गावठी चिकनची चव काहीतरी एक निराळीच असते. पंगत बसली आहे जेवायला, मस्त चांदण्यामध्ये रात्रीच्या वेळी बाहेर छान वारा सुटलाय आणि चिकन आणि भाकरीचा आस्वाद सगळे घेत आहेत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद.